मागील व्हिडिओमध्ये आपण यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पाहिले, गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा. यामधील आज आपण गतिज ऊर्जेचे समीकरण बघू. समजा यम वस्तुमान असलेली एखादी वस्तू, स्थिर वस्तू, बल लावल्यामुळे तिचे यस एवढे विस्थापन झाले, तिचा आरंभिक वेग यू असेल आणि अंतिम वेग व्ही असेल, त्यामुळे झालेले कार्य डब्ल्यू बरोबर एफ गुणिला यस. याच्यामध्ये न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार एफ बरोबर वस्तुमान गुणिला त्वरण, त्याला आपण समीकरण नंबर एक देऊ. त्यामध्येच न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणावरून एस बरोबर यूटी अधिक एक छेद दोन एटी वर्ग, परंतु या ठिकाणी आरंभिक वेग काय शून्य आहे, म्हणून एस बरोबर शून्य अधिक एक छेद दोन एटी वर्ग, ह्याला समीकरण एक आणि दोन आपण दिले. या किमती समीकरण एक आणि दोन याची किमती डब्ल्यू बरोबर एफ गुणेला यस यामध्ये टाकू. डब्ल्यू बरोबर एच ची किंमत टाकली आपण एम ए आणि एस ची किंमत टाकली एक छेद दोन एटी वर्ग. मग ते झालं डब्ल्यू बरोबर एक छेद दोन एम गुणिला एटीचा वर्ग. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून व्ही बरोबर यू अधिक एटी, परंतु यू बरोबर शून्य, म्हणून व्ही बरोबर एटी, म्हणजे त्याला व्ही वर्ग बरोबर एटी वर्ग. विधान तीन व चार वरून डब्ल्यू बरोबर एक छेद दोन एम व्ही वर्ग, परंतु गतिज ऊर्जा म्हणजेच झालेले कार्य म्हणजेच डब्ल्यू बरोबर के, म्हणून गतिज ऊर्जेचं समीकरण आलं के ई बरोबर एक छेद दोन ए टी वर्ग. त्याचप्रमाणे स्थितिज ऊर्जेचे समीकरण आहे, समजा यम वस्तुमानाची एखादी वस्तू गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने एम जी एवढे कार्य करत असेल आणि एच उंचीवर जात असेल, तर स्थितिज ऊर्जेचे समीकरण आहे, स्थितिज ऊर्जेचे समीकरण पीई म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम जी एच म्हणजेच वस्तुमान गुणिला त्वरण गुणिला उंची, हे स्थितिज ऊर्जेचे समीकरण. आज आपण गतिज ऊर्जेचे समीकरण व स्थितिज ऊर्जेचे समीकरण बघितले. पुढील भागात आपण नक्की भेटू.